थोड़ कर बोला मी मागील आम्ही सर्वजण 8-10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम या ठिकाणी या शहरामध्ये प्रामाणिकपणे करत होतो, परंतु विरोधामध्ये असताना आमच्या आज जवळपास 31 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पार्टीला शहराध्यक्ष यांच्याकडे दिलेला आहे। राजीनामा देण्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस विरोधात होतं त्यावेळेस आंदोलनं असतील, मोर्चे असतील, बाकीच्या सर्व गोष्टीसाठी काम करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी अग्रेसर होते, परंतु सत्ता आल्यानंतर मलिदा खाण्यासाठी पालकमंत्री बाहेरचा त्यांचं टोपणनाव मामा असल्याने अनेक भाचे मलिद्यासाठी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या नावाखाली करोडो रुपयाचा निधी त्यांनी लाटला, परंतु सर्वसामान्य जे कार्यकर्ते तळमळीने विरोधामध्ये असताना पक्ष काम करत होते त्यांच्याकडे टोटली दुर्लक्ष करण्यात आलं। कोणत्याही पद्धतीच्या कमिट्या गठित करण्यात आलेल्या नाही, फक्त पक्षाचं पद दिल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पोट भरत नाही, ही देखील गोष्ट खूप लाजिरवाणी आहे। आणि पक्षामध्ये असताना आम्ही काम करत असताना नेहमी क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्याला डावलण्याचं काम या ठिकाणी मागच्या काळामध्ये झालेलं आहे। कोणत्याही पद्धतीचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात यांनी घेतलेलं नाही, म्हणजे तुमची ॲडजस्टमेंट कुठंतरी होती का असा देखील आम्हाला प्रश्न पडतो। काम करताना करू द्यायचं नाही, या सर्व भूमिकेमुळं आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक रिक्षाचालक आहेत, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण माझे वडील देखील हे एक रिक्षाचालक होते। आमच्यापैकी असणारे सर्व पदाधिकाऱ्याचे सर्वसामान्य आम्ही कुटुंबातून असल्यामुळं आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व तानाजी सावंतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनीषण्णा काळजे यांच्या सहकार्याने सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी एकनाथभाई शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। तुम्ही बोलत असताना मग मालक म्हटलं, पक्षाचे मालक आम्हाला कधी कळलेच नाही। पक्षाचे मालकच कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही। वरून आदेश येतो की आमच्याकडे या ठिकाणी निर्णय दिलेला आहे, पण ज्यांच्याकडे निर्णय दिलेला आहे ते पक्ष संघटनेमध्ये जेव्हा डिस्टर्ब करत होते कुठंतरी पक्षाच्या अध्यक्षाची कार्याध्यक्षाची जबाबदारी होती कार्यकर्त्यांना विचारण्याचं, पण त्यांनी येऊन ढवळाढवळ केली, पक्ष संघटना डिस्टर्ब केली। आज तेच कुठं आहेत हे पक्षाने सुद्धा तपासावं, यामध्ये पक्षाचं नुकसान या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे। आम्ही आज एक दिवसामध्ये 30 जणांनी राजीनामे दिलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये अजून राजीनामे या ठिकाणी पक्षाकडे जातील आणि पक्षाला निश्चितपणे काम करणारे कार्यकर्ते सोडून गेल्यानंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, मी एवढी ग्वाही देतो। पक्षाध्यक्ष हे तुमच्या